शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या सर्व योजना फसव्या असून या योजनेपासून शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने आज जोरदार घोषणाबाजी करत सिडकोतील महाराष्ट्र बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून अद्यापही बँकांनी हे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केलं नाही आहे. याविरोधात आज शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत सिडकोतील बँक ऑफ महाराष्ट्र याच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर सत्यशोधन आंदोलन केलंय. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की सरकारच्या सर्व योजना फसव्या आहेत. केवळ 22% लोकांनाच पीक कर्ज देण्यात आलं आहे. सर्व ऑनलाईन व्यवस्था बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या फायली होत नाहीयेत. शेतकऱ्यांच्या फायलीच होऊ नये अशी तजवीज या सरकारने मारून ठेवली आहे. 57.18% शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी झाली नाही आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचा लढा आहे, मग तो सरकारच्या विरोधात का असेना, आम्ही आंदोलन करणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अशी भूमिका ही शिवसेनेची राहणार आहे, असं दानवे बोलताना म्हणालेत. ज्या शेतकऱ्यांनी सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांना वरील योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. नवीन पीक कर्जाची मागणी शेतकऱ्यांनी करूनही या बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं नाहीये. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून बोंडअळीचं नुकसान भरपाई दिली गेलेली नाहीये. त्याचप्रमाणे मुद्रा कर्ज प्रकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज यामध्ये सुद्धा बँका अडवणूक करतात. याविरोधात आज शिवसेनेने आंदोलनाद्वारे जोरदार विरोध केलाय. यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी उत्तम पवार, मोहन राठोड, रतन बेगा, भाऊसाहेब औताडे, छगन राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब सानप, सभापती राजू वैद्य, अनिल पोलकर, रमेश पवार, विश्वनाथ स्वामी, सचिन खैरे, मनोज गांगवे, कमलाकर जगताप, बन्सी जाधव, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, बापू कवडे, विशाल सानप, अभिजित पगारे आदींचा या आंदोलनात सहभाग होता. आज या ठिकाणी सत्यशोधन आंदोलन सुरू केलेलं आहे. खरंच या योजना सुरू झाल्या का? खरंच या योजनेचा जनतेला फायदा झाला का? सगळ्यात पहिले आम्ही बँकेवर आलेलो आहे. आम्ही तर सगळ्या डिपार्टमेंट ज्या ज्या डिपार्टमेंटच्या योजना आहेत त्याचं सत्यशोधन करणार आहोत. आज पहिलं आंदोलन आम्ही या बँकासमोर केलं. बँक ऑफ महाराष्ट्र या जिल्ह्याची लीड बँक म्हणून आहे. आज जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर झालेली आहे, याच्यातल्या 60% शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का नाही झाली याचंच ज्ञान अजून नाही. 40% लोकांची यादी आली, तीही थातुरमातून आहे. फक्त सोसायटीचे 12,000, 13,000, 14,000, 15,000 रुपये शेतकऱ्यांचे माफ झालेले आहे. अजून याद्या लागायच्या बाकी. मागच्या जून महिन्यात योजना जाहीर केली, आता जुलै महिना सुरू झाला. मागच्या 1 वर्षाचं व्याज कोण भरणार हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कित्येक बँकांनी 2 लाखाचं कर्ज असेल त्याचे 50,000 रुपये भरून घेतले, पण 1.5 लाख अजून मंजूर करून घेतले नाही. उलट हे 1.5 लाख रुपये कर्ज खात्यात वळती करून घेतात. पीक कर्जाची तशीच परिस्थिती या जिल्ह्याची आहे, मराठवाड्याची आहे. आज 18-17% पीक कर्ज वाटपाचं प्रमाण आहे. पेरण्या 70%, 80%, 90% ठिकठिकाणी झालेलं असताना पीक कर्जाचं प्रमाण 17-18%. मला असं वाटतं याचा अर्थ बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही आहे. जनतेपर्यंत ऑडिट रिपोर्ट पाठवायचा, आम्हाला राज्य सरकार पण पाठवण्याची काही गरज नाही. राज्य सरकार काही करतच नाही, करणारच नाही, तर त्याला ऑडिट रिपोर्ट पाठवायचा कशाला? सर्वसामान्य जनतेला ऑडिट रिपोर्ट आम्हाला सांगायचा आहे, शेतकऱ्याला हा ऑडिट रिपोर्ट सांगायचा आहे, तेच आम्ही करणार आहे. सरकारची आम्हाला काही घेणं देणं नाही.